शुभ सकाळ मित्रांनो, काही माणसं मोर पिसासारखी असतात, मनाला हळुवार स्पर्श करतात। काही माणसं साखरेसारखी असतात, छोट्या क्षणात ही गोडवा आणतात। काही माणसं सोबत असतात, पाठीशी खंबीरपणे उभी राहतात। काही माणसं चाफ्यासारखी असतात, अख्ख आयुष्य सुगंधित करतात। काही माणसं अनोळखी असतानाही आयुष्यभराची आठवण देऊन जातात। काही माणसं समजून घेतात, न सांगताही मनातलं ओळखतात। काही माणसं नाती जपतात, दिलेल्या वचनांना आयुष्यभर जागतात। काही माणसं चांगली असतात, वाईट गोष्टींना विसरायला लावतात। मलाही यातलंच एक व्हायचे, चेहऱ्यावर हास्य ठेवून जगायचे। सुखात नसले तरी एक वेळ पण दुःखात भागीदार व्हायचे। दूर असतानाही आठवणीत राहायचे, मलाही यातलं एक व्हायचे। एकनिष्ठ रहा, सगळी कामे होतील, कारण देवाच्या दरबारात सुद्धा निष्ठेला आणि कष्टाला किंमत आहे। प्रत्येक नात्याचं स्ट्रगल वेगळं असतं, तुम्हाला तुमच्या नात्याचं वेगळेपण शोधता आणि जपता यायला हवं। जे आहे ते स्वीकारून त्यात समाधान शोधलं की त्याचाही सोहळा करता येतो। प्रश्न आपला नसला की सगळी उत्तरं सोपी वाटतात। अशक्य असे काहीच नसते, मनात आले तर चाळणीतून पाणी सुद्धा नेऊ शकतात। फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम असायला हवा। जे झाड मुळातून मरतं, त्याला कितीही पाणी घातलं तरी ते जिवंत होत नाही। तसंच जे नातं मनातून मरतं, त्याला कितीही आपुलकी होता, ते नव्यानं फुलत नाही। काही गोष्टी फक्त शांत राहून अनुभवायच्या असतात, काही आठवणीत तर काही मनात साठवून ठेवायच्या असतात। प्रत्येक गोष्टींचा बाजार मांडत गेलात तर भावनांचा आदर राहत नाही। शब्दाला शब्द लागले की वाद होतात, शब्दात शब्द मिळाले की संवाद होतात। शब्द असेच असतात, कधी मनावर वार करतात तर कधी मनावर राज्य करतात। शब्द थोडेच असतात पण खोलवर रुततात। शब्द हसवतात, शब्द रडवतात, शब्द तर मनाचा खेळ खेळतात। शब्द प्रेम करतात, शब्द धोका देतात। हा शब्दांचा खेळ आहे जो सगळेच खेळतात। काही हरतात तर काही जिंकतात। समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो। काही जण त्यातून मोती उचलतात, काही जण त्यातून मासे घेतात, तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात। हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे, फक्त त्यातून तुम्ही काय घेतात हे महत्त्वाचे आहे। जर आपल्याला हे सुंदर सुविचार आवडले असतील तर प्लीज ई गुरु चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद, धन्यवाद।